महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। माणगाव खोऱ्यात सर्वच मतदान केंद्रावर संत गतीने मतदानाला सुरुवात झाली। कुडाळ माणगाव खोऱ्यातील परिस्थितीचा आढावा घेतले आमचे सिनियर रिपोर्टर भरत केसरकर यांनी। मी उभा आहे वाडोस मतदान केंद्रावर, या ठिकाणी बूथ लागलेला आहे भाजपचा। माणगाव खोरं कोणाच्या पाठीशी हे 24 तारखेला स्पष्ट होणार, मात्र आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण बघतो विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली माणगाव खोऱ्यात भाजपची जी बूथ आहेत मोठ्या प्रमाणात लागलेली पाहायला मिळतात। मोठी गर्दी आहे वाडोसमध्ये, स्वतः विशाल परब आहेत। काय सांगाल विशालजी, कसा प्रतिसाद मिळतो सकाळपासून तुम्हाला मतदारांचा? सकाळी 7 वाजल्यापासून आमचे जेवढे भाजपचे बूथ आहेत या माणगाव खोऱ्यात भाई वेणेकर आणि आम्ही सगळे युवक ही मंडळी जोरदार कामाला लागलेले आहेत। आणि या मतदारसंघामध्ये 100% रणजित देसाईंना चांगलं लीड मिळेल। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रणजितजी देसाई यांची सीट ही खरोखरच चांगल्या मताधिक्याने निवडून येणार, मी या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो। 100% 7 वाजल्यापासून जी बुथांवरची गर्दी आहे ती स्वाभिमानची विलीन केल्यानंतर भाजपमध्ये झालेला पक्ष आणि भाजपमध्ये आमची जी गर्दी आहे ह्याच्यावरच दिसून येतोय का आमचा विजय आहे। माणगाव खोऱ्याचा विचार करता 20 ते 25 जण मत आहेत ज्याच्या पाठीशी माणगाव खोरं तो आमदार, काय स्थिती असू शकेल 24 तारखेला? आजपर्यंतची अशी परिस्थिती आहे की सत्तेच्या विरोधात माणगाव खोरे कायम राहिलेलं आहे। आज शिवसेनेचं आमदार विद्यमान असताना यांना विरोध, म्हणून आज माणगाव खोरे त्यांच्या विरोधात आहे, कारण त्यांनी कुठलाही विकास केलेला नाही आहे आणि हे सगळ्या लोकांना कळालेलं आहे। त्यामुळे तुम्ही बघाल तर प्रत्येक बुथावर स्वाभिमान पक्ष विलीन झाल्यानंतर भाजप या पक्षाच्या बुथावरतीच तुम्हाला गर्दी दिसेल। कारण आत्तापर्यंत 10% मतदान झालं आहे, आता सुरुवात झाली आहे, आताच कुठेतरी 5 ते 10% मतदान झालेलं आहे आणि आता चांगल्या प्रकारे होईल मतदान। एकूण मताचे 10% भाजपला मिळतं मतदान वाडोसमध्ये मिळू शकतात? वाडोसला आम्ही 80 ते 90% जाऊ एवढी मी ग्वाही देतो तुम्हाला। माणगाव खोऱ्यात 10% मतदान तुम्ही घेऊ शकता? माणगाव खोऱ्यात आम्ही ह्यावेळी नक्कीच 70% जाऊ एवढं मी तुम्हाला सांगतो। माणगाव खोऱ्यात जरी पाऊस असला तरी मोठी चुरस मतदानामध्ये पाहायला मिळते। आपण बघतोय मतदारामध्ये उत्साह आणि कार्यकर्त्यामध्ये भाजपच्या बूथवर आहे रणजित देसाई रन करतात या ठिकाणी आपल्यासोबत विभागीय अध्यक्ष भाजपचे डोंटस, काय सांगाल मोठी अपेक्षा आहे माणगाव खोऱ्यात रणजित देसाईंना, तब्बल 20 ते 25 हजार मतं आहेत, कशा दृष्टीने बघता काय असू शकते स्थिती 24 तारखेला? भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृत आपले रणजित देसाई साहेबांना मोठ्या प्रमाणात माणगाव खोऱ्यातून मतदान होणार आहे आणि आपण आपले जे इथं माणगाव खोऱ्यामध्ये 5800 मतदान आहे त्यापैकी जास्तीत जास्त मतदान रणजित देसाई साहेबांना होणार आहे आणि कार्यकर्ते आपले जोमाने काम करून लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे माणगाव खोऱ्यामध्ये दिसतोय। तुम्ही जेव्हा निवडून आला होता तब्बल 1600 मतांचे तुम्हाला निर्णायक आघाडी होती, सध्या तुम्ही या मतदारसंघामध्ये माणगाव ग्रामपंचायतीमध्ये किती मताधिक्य देऊ शकता? मी आलो होतो त्यावेळी 1700 मला मतं मिळाली होती, पण या टायमाला मला आपण त्याच्यापेक्षा 500 वाढून मताधिक्य मिळणार आहे। मी आहे माणगावमध्ये उभा, प्रभाग 2 मध्ये आहे। प्रभाग 2 हा रमाकांत तांबाणेकरचा बालेकिल्ला मानला जातो। याच प्रभागामध्ये शिवसेनेचे बूथ आहे लागलेले पाहायला मिळतात। मोठी अपेक्षा आहे शिवसेनेचे आमदार वैभव नाईकांना या मतदारसंघातून। आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत रमाकांत तांबाणेकर। तांबाणेकर काय सांगाल, हा मतदारसंघ तुमचा बालेकिल्ला मानला जातो, हा प्रभाग किती मताधिक्य मिळू शकतं वैभव नाईकांना? खरं म्हणायचं झालं तर शिवसेनेच्या माध्यमातनं या भागात बऱ्यापैकी विकास काम झाले। सन्माननीय आमदारसाहेब, खासदारसाहेब, पालकमंत्री यांनी आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातनं बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याकडे निधी दिले आहे। फक्त विकास निधी देता त्यांचा जनतेशी थेट संपर्क आहे। वेगवेगळ्या योजना, सर्व प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवल्या आहेत। मग शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या असू देत की आणखी सार्वजनिक लाभाच्या असून जास्तीत जास्त इथे योजना राबवल्या आहेत। करोडो सगळा किती मतदान आतापर्यंत झालेलं आहे? आता जवळजवळ 90 मतदारांनी मतदान केलेलं आहे। आता माझं जवळजवळ मी गेलो त्यावेळी 70 नंबर होता आणि जवळजवळ मला वाटतं ह्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त 90 ते 95% मतदान घडवून आणणार आणि त्यातलं जवळजवळ 70 ते 80% मतदान आम्हाला या ठिकाणी पडणार आणि सगळं 20-25 हजार मतदारांमधून मतदान मानलं जातं। 20 हजार मतदान झालं तर वैभव नाईकांना माणगाव खोऱ्यात किती मतं मिळू शकतात?
20,000 झालं तर त्यातील किती टक्के होतं त्याच्यावर त्यातलं जवळजवळ 70% मतदान हे शिवसेना वैवनाई घेणं होणार आहे. निश्चित आपण बघतोय की हा सेनेचा बूथ लागलेला आहे आणि बापू बागवे हे या बूथवर बसलेले आहेत. शिवसेनेचे माजी उपसरपंच शिवसेनेच्या मध्ये ते डेरे दाखल झालेले आहेत. शिवसेनेला खरं अपेक्षा आहे ती याच माणगाव खोऱ्यामध्ये 2014 वैभव नाईक आणि नारायण राणेंचा पराभव करताना माणगाव खोरं भेटलेलं होतं. माणगाव खोरं कोण भेटतंय यावरच आमदार कोण हे 24 स्पष्ट होईल. मालवण कुडाळ मतदारसंघातून रणजित देसाई हे यावेळी ह्या निवडणुकीत अतिशय चुरशीची निवडणूक लढत आहेत आणि ते मोठ्या प्रचंड बहुमताने कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडून येणार आहेत. यावेळी कुडाळ मतदारसंघही त्यांच्या पाठीशी उभा आहे, कुडाळ तालुका त्यांच्या पाठीशी उभा आहे, मालवण तर आहेच आहे आणि त्याच्यामुळे ही लढत की रणजित देसाई जिंकतील याची खात्री आहे आम्हाला. माणगाव 50%-च्यावर जाईल. माणगाव जो आहे हे 50%-च्यावर मतं मिळतील कारण मतदारसंघ लोकसभे कामाला लागलेले आहेत त्यामुळे नवीन आमदाराचा हे काही गरज आहे. कारण वैभव नाईकाने या मतदारसंघात काहीच काम केलेलं नाही आहे. उगात विकास 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 करत बसला, प्रॅक्टिकली जाग्यावर काही नाही, ग्रासरूटवर विकास नाही आणि काही नाही आणि त्यामुळे माणगाव मतदारसंघातील माणगाव खोऱ्यातील लोक कंटाळलेले आहेत. त्यांना नवीन बदल आवश्यक आहे आणि त्यासाठी सगळे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, कामाला लागलेले आहेत. सगुण साहेबाची थोरी माझी वित्त बांधकाम सभापती कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.